रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता व्हिडिओ आपण दुपारी सुरुवात करतोय, कारण ही तसंच आहे। कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, रिंगणाचा जमदरवाडीचा, तर तीच दिंडी, वामन भाऊची दिंडी आज आपल्या गावामध्ये येत आहे। 4-5 वाजेपर्यंत येईल आणि आजचा मुक्काम दिंडीचा आहे तो आपल्या शेजारी असलेल्या पिंपळगावंडा येथे असतो। तर एक खरंच भाग्याची गोष्ट आहे, काही काही दुर्भाग्य अशी गाव येतं त्या ठिकाणी दिंडी वगैरे काही येत नाही, तर वारकऱ्यांची सेवाही त्या लोकांना करता येत नाही। तसं आपल्या गावामध्ये गाव जरी लहान असलं तरी वारकरी संप्रदायाच्या ज्या दिंड्या येतात, हे पंढरपूरला चाललेल्या आहेत, तर त्या दिंड्या जवळजवळ 5 दिंड्या आपल्या गावामधून जात असतात। तर याच्यातली एक दिंडी काल गेलेली परवा दिवशी, आणि आज 2 दिंड्या येतात, आणि उद्याच्याला 1 दिंडी, अशा प्रकारे ही सर्व भागातून मिळणारी ह्या दिंड्या येत आहेत। आणि ही जी दिवामन भाऊची दिंडी आहे श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथील, तर या परिसरातील ही सर्वात मोठी दिंडी आहे। जवळजवळ आसपासच्या 2 जिल्ह्यामधून, बीड, अहमदनगर या जिल्ह्यातून 10-15 हजार पब्लिक या दिंडीमधून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात। तर ही आपल्यासाठी एक महत्त्वाची, आनंददायक आणि भाग्याची गोष्ट अशी आहे की ही जी दिंडी आहे ती इथून आपल्या शेतातूनच जात आहे। ही जी पाठीमागं जी वाट पाहू शकता, तर ही जी घरामागची जी वाट आहे ह्या वाटेने दिंडी अशीच जात असते। तर गाव पहिली जी वाट होती ही परंपरेनुसार, तर ही पायवाट असल्यामुळं या ठिकाणाहून फक्त घोडे, झेंडे आणि चालत येणारे जे हित वारकरीत ते फक्त या ठिकाणाहून येत असतात, आणि बाकीचे जे बाबांची गाडी आहे, मोठे मोठे टँकर आहेत वगैरे, तर ते रस्त्याने डायरेक्ट गावामध्ये जातात। तर गेल्या 4 वर्षापासून जसं आपण या ठिकाणी घर बांधले तेव्हापासून काही ना काही फुलाची पाकळी, जशी सेवा घडेल तशी आपण सेवा इथं करण्याची आपल्याला संधी भेटत आहे। तर याही वर्षी आपण चहा पाण्याची सोय केलेली आहे भाविक भक्तांसाठी, तर तुम्ही पण आनंद घ्या या सोहळ्याचा। तिची स्वानंदी लहान होती, 1 वर्षाची होती, तर तिला बऱ्यापैकी गोष्टी अशा काय कळत नव्हत्या, आताही कळत नाहीत, पण आता नुसती टकामाका बघत ही जय हरी करीत होत। जय हरी कर, जय हरी, राम राम। यांनी जी गहिनीनाथगड ते पंढरपूर ही दिंडी सुरू केलेली आहे, या दिंडीमध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीचे सर्वांना सामावून घेण्याची प्रतिक्रिया ही भाऊंनी समाजाला शिकवण दिलेली आहे। भाऊंनी हाच खरा तो आम्हाला समाजाला धर्म शिकवला आहे की सर्व धर्म समभाव एकत्रित हे करून पंढरपूरला जायचं, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, हे तसं जर विचार केला तो खरा तो एकची धर्म जगाला प्राण अर्पावे, त्याप्रमाणे भाऊंनी या सर्व जगालाच हा मार्ग, तसा जर विचार केला तर गहिनीनाथगड हा वारकरी सांप्रदायकाचा मूळ पाया आहे। आजीनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोधक गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिणीप्रती, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्याही अगोदरची ही परंपरा आहे, तुकाराम महाराजांच्याही अगोदरची ही परंपरा आहे। आणि खरा हा जगात, देशात, जगात नव्हे पूर्ण याच्यामध्ये गहिनीनाथगड हा गहिणी प्रसादी निवृत्तीदातारा, आणि हे जी सगळं वारकरी सांप्रदायकांचं मूळ पीठ जे आहे पूर्ण जगातलं, ते हे गहिनीनाथगड आहे। जेवढं आहे तेवढं संपू। मारशीत का? थांबा थांबा 2 मिनिट। रस्ते मुळे ना होईल होईल, रस्ते होईल। Thank you.
करा जे बाप्पा करा كان دبا مان باي باي جاوا دينديت جار مولي كوال كمي ازنا غامري يركا لك جملا يني سي ادومر واكدا جي पाणी बाबा मोटर चालू पाठी मागत पण तुम्हाला महागडने जाता येते कोडी चला चला اي بادو كان تدرسين يعني كان استفاده ذكر الله وكفر اي ماوشو تلا تلا دم هيك لك واركري اي بقى تاجي جمهور ما شريك لك جاي مارك لغري بيهاتو غري بيهاتو تم كده بقى كده ها ها
Gracias.